आम्ही सारे खवैये मध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. रोज रात्री 9 वाजता आपण झी मराठीवरती अमर प्रेम ही सिरियल बघतो आणि आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न जमा होतात. मग आम्ही असं ठरवलं की आज परत एकदा या सिरियलमध्ये जाऊन धडकायचं. म्हणून आज आपण भेटतोय अमृताला. चला तिच्याशी गप्पा मारूया. आणि ही आपली भक्ती देसाई म्हणजे आपली अमृता. हाय अमृता. नमस्कार. हाय. बरं अमृताला आम्ही भरपूर सिरियल्समधनं बघतो आणि आम्हाला म्हणजे मला पर्टिक्युलरली भरपूर माहिती आहे. ती मैत्रीण आहे खूप चांगली पण प्रेक्षकांना नाही माहिती गं तुझ्याबद्दल फारसं. तू मूळची कुठली आहेस, कुठे राहतेस? मी मूळची मुंबईची आहे. अगदी लहानपणापासून पार्ल्यातच मी आहे आणि त्यानंतर फक्त कॉलेज माझं रुपारेल होतं आणि रुपारेल मधनच ऍक्च्युली मी सुरुवात केली ऍक्टिंगला. आणि याला रुपारेल मध्ये नाटकांपासून सुरू. रुपारेल मध्ये म्हणजे आपल्या मुंबईत खूप स्पर्धा असतात, एकांकिका स्पर्धा. मग त्याच्यात अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला होता मी. भरपूर चळवळी भरपूर केलेल्या आहेत. पण मग ह्या या श्रीरंग दादाला कधी भेटलीस तू? ऍक्च्युली बाजीराव मस्तमी मध्ये त्यांनी आमची काही गाणी लिहिली होती तर तशी ओळख होतीच आमची. आणि नंतर एक दिवस त्यांचा फोन आला की तू करशील का अमर प्रेम मध्ये. हो का नाही. या ग्रुप मध्ये काम करायचं आणि झी मराठी वरती आणि अतिशय सुंदर अशी मालिका आणि प्रेक्षकांना जबरदस्त आवडतीय. स्मूथली छान म्हणजे चालले सिरियल अगदी ना. हो छान एक गोड प्रेमकथा आहे आणि त्यांचं आयुष्य कसं चाललंय दोघांचं, त्यांच्या प्रेमाची गोष्ट आहे खरं तर. वाटावी अगदी कुठच्याही गावामध्ये घडत असेलच अशी ही असं हे कथानक आहे मुळात. पण आता मला सांग, आता ज्या ट्रॅकवर कथानक चाललेलं आहे तर काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही ठरवताय कथानकामध्ये की लग्न करायचंच, आधी एवढे गैरसमज झाले सगळं झालं, तुला केवढा मोठा मानसिक धक्का की मुळात ज्या घरात ती लहानाची मोठी झाली वाढली तर ते मूळ हिंदू, ती हिंदूच नाहीये तर ती कम्प्लीट वेगळ्या धर्माची मुलगी आहे, हे तर एक अवघड सत्य तिच्या पुढे आलं. आणि प्लस हे तिच्या जोडीदाराला तो कसा ऍक्सेप्ट करेल हे धक्कादायक. हा म्हणजे खर तर म्हणजे आधी असं वाटत होतं की धर्म बदलला, म्हणजे आपल्याला असं नॉर्मली म्हणजे माझ्या एजच्या मुलीला तरी असं वाटतं की धर्म बदलला ओके. पण नंतर जेव्हा आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो, आपण त्या फॅमिलीमध्ये इन होतो तेव्हा लक्षात येतं की नाही एक मिनिट, इथे सगळंच बदललेलं आहे. मानसिकता सगळ्या लोकांची आणि सगळं खूपच चेंज होतं आणि मग त्याचा परिणाम जो झालेला असतो ना त्या मुलीवर. आणि मग त्याच्यात परत वडील म्हणतात की नाही आता तू याच धर्मातल्या मुलाशी लग्न कर, म्हणजे आता टोटली सगळंच म्हणजे मुसलमान आणि हे ते. म्हणजे ठरवलं तर आहे की आपण आता काहीच नाही आता होत आहे व्यवस्थित, तर आपण काय झालं तरी हे सक्सेसफुल करायचं रिलेशनशिप पळून जायचं. पण काय वाटतंय तुला हे सक्सेसफुल होईल? आम्ही तरी खूप हिमतीने हा निर्णय घेतलेला आहे आता दोघांनी की नाही आपण पळून जायचंय, कारण आहे दोघांचं एक खरंच खूप प्रेम आहे एकमेकावरती आणि नाही राहू शकत होत आम्ही. पण ऍट द सेम टाइम आता लग्न आहे घरात आणि प्लस माझे वडील रेहाना मौसी घरात आहे की जे कम्प्लीट अपोज करतील मला. बरं त्यांनी मला चुकून जरी पाहिलं की काहीतरी गडबड आहे तरी संपलं सगळं, म्हणजे आमचा प्लॅन कम्प्लीट फिसकटून लग्न लगेचच आहे आणि दुसऱ्याच दिवशी त्याच आदल्या दिवशी आम्ही पळायचं ठरवलेलं आहे. पण आता बघूया, म्हणजे आम्ही आम्हाला पळून जायचंय ऍक्च्युली. आमच्या आमच्या सगळ्यांकडनं तुला बेस्ट ऑफ लक त्याच्यासाठी, तुमच्या लग्नासाठी. आणि तुला या सगळ्यामध्ये सुरुचीची किती मदत आहे? कारण खूप मदत केली तिने. अगदीच, म्हणजे मी तर म्हणेन की सुरुची मुळेच खर तर आता आम्ही दोघं हा निर्णय घेऊ शकलो आणि ऍक्च्युली आमचं प्रेम व्यक्त करू शकलो, नाहीतर अदरवाईज मी कधीच म्हणजे हिंमत
कधीच हिम्मत केली नसती, अदरवाइज दोघांची आयुष्य स्पॉइल झाली असती. नाही, अजूनही खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि मुळात ती आता तिच्या घरच्यांना कसं कसं जिंकते, तुम्हाला कसं जिंकते, जसं ती भूमिका तिच्या अगदी सिन्सिअरली करते, तर तसेच तिने खरंच पदार्थांच्या, कारण आम्ही आलोय ना इथे मांडवामध्ये तेव्हापासून, आल्यापासून पण मी बघते ती नुसती स्क्रिप्ट बायहार्ट करणं चाललेलं आहे तिची, अतिशय तयारी चालली आहे सिन्सिअरली. तर ते पण आता ती काय काय करते ते मला पण जरा तिला मदत करू दे. आणि आता लढाईला सज्ज झालेली आहे भक्ती आणि देवा नमस्कार झालेला आहे. बरं, हे काय आहे भक्ती? मी आता करते चीजी मशरूम्स. बरं, साहित्य लिहून घ्या काय काय सांगते तिथे. हा, हे मशरूम्स आहेत ज्याची डेख काढलेली आहेत. हे आहे पातीचा कांदा जो एकदम फाइनली चॉप्ड केलेला आहे. तेल, मीठ, तिखट, लसूण आणि ही जी देठ आहेत ही आपण वाया घालवणार नाही आहोत, त्यामुळे तीही मस्तपैकी फाइनली चॉप्ड करून आपण ठेवलेली आहेत. आणि हे चीज साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते, आणि तेलही तापत ठेवलेलं आहे, तर आता काय करायचं? आता त्याच्यात आपण लसूण टाकणार आहोत थोडीशी. ओके, एकही मुद्दा ती सोडत नाही की ती किती एक्सपर्ट आहे असं. नाही म्हणजे काय, अरे सराई हाताने असं असं दाखवायचं तुला बघती. हो मग, हा येस. आता त्याच्यात थोडस मीठ टाकूया आपण, एवढं पुरेसं आहे माझ्या मनात. आणि मशरूम्स टाकायचे आहेत आपल्याला त्यात मस्त पैकी. सध्या एवढेच, हे 2 मिनिटात शिजतात अगं ते ना, पाणी सुटायला लागलं ते लगेच शिजतात. बरं, मला सांग, आपल्या सिरियल मध्ये आपण म्हणजे प्रेक्षक बघतच आहेत सिरियल, पण जेव्हा तुला म्हणजे जेव्हा तुला जाणवलं की तू हिंदू नसून मुसलमान आहेस आणि तू घर सोडायचं आणि तुझ्या नवीन जे तुझे खरे आई वडील आहेत ते शोधायचं तू ठरवलंस, काय तुला एक्झॅक्टली काय वाटतं? खरं तर नॉर्मली सगळ्यांना वाटतं तसंच की म्हणजे एकटं, अगदी जगात कोणीच नसल्यासारखं एक अगदी एकटं, पण तरी सत्यजित एक होताच माझ्यासाठी नेहमी आधार मनात. आणि ना एक इनामदार म्हटल्यानंतर मला आधी थोडंसं वाटलं होतं की मे बी अगदी धर्म वगैरे वेगळा नसेल मे बी, पण नंतर जेव्हा कळलं मे बाबांना मी भेटले समोर आणि मग तेव्हा खरंच खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी पण की कम्प्लीट आणि असा धर्म म्हणजे मुसलमान की आपल्यासाठी म्हणजे हिंदूंसाठी जरा खरंच खूप कठीण असतं की हे पचवणं की आपण मुस्लिम आहोत. खूपच असं भीती पण वाटली असेल ना खूप, कारण आपण एक लहानपणापासून एक वेगळं आपल्या वाढलं, अपब्रिंगिंगच कम्प्लीट वेगळं असतं अगदीच. खरंच हे झालंय बहुते, ठीक आहे आपण हे काढून घेऊया आणि मग पुढे गप्पा आपण पुढे चालू ठेवू. झालेलंच आहे, काढून घेऊया. तुला ते स्टफ पण करायचं ना त्याच्या करता? हो हो हो, ठीक आहे काढून घेऊया. झालंय ते मशरूम आपण जे परतले तर ते झालेले आहेत. आणि आता हे तू काय करणार आहेस? आता मी परत थोडस तेल तापत ठेवलंय आणि आता ह्याच्यात परत लसूण, थोडीशी लसूण. काय आपल्याला हे स्टफ करायचं आहे त्या मशरूम मध्ये, सो आता ही सगळी त्याची तयारी आहे. ओके, म्हणजे ही देठ आणि पात दोन्ही तू स्टफ करणार आहेस? हो हो, मस्त वास बघ ना किती मस्त आहे ना लक्ष्मीचा, लगेच तिच्या चेहऱ्याचा आनंद बघा कसं थ्रिल झाली ती. मग हा सगळा आनंद तू मुकत होतीस एवढे दिवस. नाही खरंय खरंय. बरं, आता आपण पातीचा कांदा आणि ते आपण चॉप केलेलं ते देठ ती टाकली, त्याच्यानंतर मशरूम ते म्हणजे देठ त्याची आणि आता थोडस मीठ. येस, थोडं अजून घाल 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 अजून लागेल लागेल. आणि तिखट हाताने नको घालू, तिखट आवडतं ना तुला? हो म्हणजे आवडतं ना, घाल घाल. सगळं आवडतं. येस, खायला खायला नाही आता करायला पण आवडणार आहे. हो अगदीच ना, आई माझी तिकडे उड्या मारत असेल की माझी मुलगी बनवतीये काहीतरी.
सत्यजीतला पण असंच देणार आहेस का सगळं? नाही नाही, मी आता त्याच्याच साठी सुरुवात केली आहे, त्याला विचारायला मी नाही असं उपाशी ठेवलं. म्हणजे एकतर तो एवढी लढाई लढतोय तुझ्यासाठी, त्यात तो उपाशी पण राहणार? नाही नाही, म्हणजे जरा जास्तीच नाही का होईल त्याची? आणि तब्येत त्याची आता खूप चांगली आहे, ती मला बिघडवायची नाहीये. आताच बरा झालाय तो, आता मला परत त्याला आजारी नाही पाडायचं. किती धावपळ करतोय तो तुझ्यासाठी. परतून घेऊया थोडस. ओके, सगळे जिन्नस तयार आहेत आणि आता मला वाटतं फक्त स्टफिंग बाकी आहे. तर ऐक, किती परफेक्ट केलंस तू उगाच. सत्यजीत खुश होणार आहे तुझ्यावरती आणि सासूबाई पण. किती गोड आहे ती आमची इला ताई. खरंय खरंय ना. मी पण खरंच एवढं सगळं कन्फ्युजन झालं, काय काय झालं, पण ती भक्कमपणे पाठीशी तीही उभी आहे ना तुमच्या. ओके, अशा पद्धतीने आपण सगळे हे भरून घेऊया ना मशरूम. आणि ह्याच्यात मग थोडस चीज ऍड करूया, कारण ते चीजी मशरूम आहेत अगदीच. हे चीज थोडस मेल्ट होईपर्यंत तव्यावर ठेवूया, म्हणजे त्याचा मस्त पैकी स्वाद येईल. परफेक्ट ना, ठेवूया आपण एक मिनिट भर झाकण ठेवूया. आणि तुम्हाला साहित्यकृती घ्यायला हरकत नाही, साहित्यकृती घ्या. चीजी मशरूम्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: देठ काढलेले मशरूम्स, बारीक चिरलेला पातीचा कांदा, तेल, मीठ, तिखट, लसूण, बारीक चिरलेले मशरूम्सचे देठ आणि चीज स्लाइस. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि मीठ घालून मशरूम्स परतून घ्यावेत. पॅन मध्ये थोडस तेल गरम करून त्यामध्ये लसूण, पातीचा कांदा, बारीक चिरलेले मशरूम्सचे देठ, मीठ आणि तिखट घालून सारण परतून वाफवून घ्यावं. परतून घेतलेल्या मशरूम्स मध्ये सारण भरावं, त्यावर चीजचे तुकडे घालावेत. चीज मेल्ट होईपर्यंत पॅन मध्ये मशरूम्स ठेवून ग्रिल करून घ्यावेत.